छत्रपति शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिगुरु क्रांतीचे जनक नवजी वस्तव साले गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या दलितांच्या व्यथा आणि व्यथा जगाच्या वेशावर ते टांगणारे थोर साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांना आपण आपल्या उभ्या डोळ्यांनी पाहिलं असा आधुनिक फकीरा समाजाचा नेता तुमचा माझा विश्वास तुमचा माझा काळीज आदरणीय सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांना त्रिवार अभिवादन करते. येथे जमलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी माझे समाज बांधव संघटनेचे पदाधिकारी व येथे जमलेले गावकरी बांधव असतील यांना माझा मानाचा जय लावतील. महापुरुषांच्या मानव हिताचा विचार महापुरुष म्हणजे कोण ज्यांनी समाजासाठी देशासाठी कार्य केलं असे महापुरुष त्या महापुरुषांमध्ये अनेक महापुरुष आहेत. आपले नवजी बाबा असतील अण्णाभाऊ असतील छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील टिळक असतील सोमनाथ भाऊ कांबळे असतील यांनी काय केले समाजाच्या हिताचा विचार केलेला आहे. मानव हित म्हणजे काय मानव म्हणजे तुम्ही आणि आम्ही. मानव हिताचा विचार केलेला आहे सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांनी आणि त्याच मानव हिताचा विचार पुढे घेऊन मी आज तुमच्या समोर उभे आहे. सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांनी काय केले वयाचे 25 वर्ष वयाचे 25 वर्ष त्याने या संघटनेसाठी घालवले आहे समाजासाठी घालवलेले आहे. 25 वर्षामध्ये त्याने अनेक कार्य केली समाजाच्या हितासाठी भरपूर पळाले दिवस रात्र पळाले जीवाची पर्वा केली नाही समाजासाठी घराची पर्वा केलेली नाही खूप असं मोठे कार्य केलं त्यांनी. परंतु ज्या वेळेस यश त्यांच्या जवळ आलेलं होतं त्यावेळेसच त्यांना देव आज्ञा झाली आणि ते आपल्याला सोडून गेले. परंतु भावानो सोडून गेले म्हणून हताश आणि निराश होऊन बसण्यापेक्षा आपण त्यांचा विचार पुढे न्यावा त्या विचाराने आणि त्यांची जी तळमळ मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये बघितली होती समाजासाठी जी तळमळ जी बघितली होती ना ती तळमळ माझ्याने राहिली नाही म्हणून मी आज तुमच्या समोर उभे आहे. सोमनाथ भाऊ गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडल्या इतक्या वाईट घटना घडल्या की सांगायला सुद्धा लाज वाटते. माझी अल्पवयीन महिला तिच्यावरती अन्याय अत्याचार होतो तरी समाज शांतच आहे. माझ्या भावंडाला त्याचा अंत्यविधी करण्यासाठी जागा भेटली नाही गावामध्ये त्याला घेऊन जावं दिलं नाही त्याच्या जीवन जगत असताना तरी यातना होत्याच वेदना होत्याच परंतु त्याने त्याचं जीवन संपल्यानंतर सुद्धा त्याच्या वेदना आणि यातना संपलेल्या नाही त्याला त्याच्या अंत्यविधी करण्यासाठी काही गावातल्या गावकुंडांनी जागा दिली नाही. माझ्या मातन बांधवांनी ग्रामपंचायतच्या समोर त्याची अंत्यविधी केली तरी सुद्धा माझा समाज शांतच माझ्या समाजाकडून कुठलीच देवाणघेवाण म्हणजे त्याच्यासाठी तसं घराण्यासाठी काहीच केलं नाही कुणी तिथेही सगळे शांतच बसले. नंतर तुळजापूरमध्ये भर दिवसा माझ्या मातन बांधवाला मातन बांधवाचा खून झाला तो संपला तरीही माझा समाज गप्पच काही कुठली काय ऍक्टिव्हिटी काहीच नाही. हा गेलाय ना त्याच्या घराचं नुकसान झालंय झाला विषय आपलं काय चाललंय का काहीच नाही त्याचं चाललंय त्याचं त्यांनी बघून घेऊ असे असे विचार समाजामध्ये. नंतर आता गवगावमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं प्रकरण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल बघितलं असेल पाहिलं असेल त्याचा काय आतापर्यंत पाठपुरावा झालाय नाही झाला तिथेही माझा समाज गप्पच. हे अन्याय अत्याचार होत असताना माझ्या मनामध्ये खूप मोठी धडकी भरली मला वाटायला लागली की आता काय करावं समाजात आता हे असे अन्याय त्याचं वाढत जर गेले तर माझा समाज लुप्त होईल माझा समाज संपेल मग माझ्या नवऱ्याने केली तळमळ संपेल या विचाराने मी खूप म्हणजे असं विचार केला माझ्या समाज
आपल्यासाठी जीवनाचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं, त्या विचाराने मी आज तुमच्या समोर उभे आहे भाऊ. की जे विचार माझ्या नवऱ्याने बघितले समाजाच्या हिताचे, तेच विचार मी पुढे चालून माझ्या नवऱ्याला आज रमत ठेवण्यासाठी मी आज तुमच्याकडे बोलतो. काही लोकांना वाटतं की नवऱ्याच्या जीवाचा कटना केली, नवऱ्याच्या उरासा कटना केली. त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही अगदी खरं बोललात, तुम्ही नवऱ्याच्या जीवावर असा कटना केली. कारण मला माहितीये माझा माणूस मला सोडून गेलेला नाहीये, माझा माणूस माझ्या सोबत आहे, त्यांचे विचार माझ्या सोबत आहेत, त्यांचे आचार माझ्या सोबत आहेत. म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे भाऊ. कुणाला काय बोलायचं आहे, कुणाला काय म्हणायचं आहे, त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. भारताला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून. 75 वर्षामध्ये अनेक संघटना उद्याला आल्या, अनेक संघटनांनी कार्य पण केली. आपण कुणाला नावं ठेवायची नाहीये. शिवडी समाज आहे आपला, 125 संघटना महाराष्ट्रामध्ये काम करतात. 125 होत्या, आपण आधुनिकता जन्म घातल्यानंतर 125 झाले. 125 संघटना महाराष्ट्रामध्ये काम करतात. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये पुरुषांनी हातभार लावलाय का? महिलांनाही हातभार लावलेला आहे. झाशीची राणी तुम्ही पाहिली असं बघितलं असत. झाशीची राणीनं ज्या वेळेस हातामध्ये तलवार घेतली त्यावेळेस तिला कुणी विरोध केला का? का केला नाही? तर तिथं भारताचा स्वातंत्र्याचा विषय होता. राष्ट्रपती भवनामध्ये माझी एक महिला बसते, तिथं कुणी विरोध केला का? नाही केला. कारण तिथं पण समाज देशाचं काम करत होती. एक महिला माझी विमान चालक होती, तिला कुणी विरोध केला का? नाही. माझी सावित्रीबाई फुलेने जर आज तुम्हाला शिक्षणासाठी जर तिने झुंज दिली नसती, लढा दिला नसता, तर आज तुमच्या कलेक्टर IPS UPSC मध्ये शिकले असते का? त्यांनी पदवीधर झाले असते का? नाही. मग तिथे तुम्हाला कुठली अडचण नाही. मग एक महिला जर नवऱ्याचं स्वप्न घेऊन जर समाजाच्या हितासाठी जर रस्त्यावर उतरत असेल तर तुम्हाला अडचण काय? माझा प्रश्न आहे तुम्हाला, अडचण काय नेमकी? सांगा ना अडचण काय? अडचण सांगितली. समाजाची ध्येय धोरण, समाजाचे हित पाहण्यासाठी माझ्या नवऱ्याने दिवसाची रात्र केली, समाजासाठी झटले. त्यांनी जे केले ना, मी हे तुम्हाला सांगायची गरजच नाही. कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही अनुभवलं त्यांना, त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त काय त्यांनी काय केलं हे सांगायला बसणार नाही. पण जे केले ना ते खूप केले, आणि ते केल्याला व्यर्थ न जाता, न जाऊ देता ते त्यांचा संघर्ष उभा राहिला पाहिजे. आणि माझ्या नवऱ्याचं, तुमच्या स्वप्नात भाऊचं नाव अजरामर राहिलं पाहिजे, ह्या हिताने मी आधुनिक योजनेचा जन्म घातला. सोमनाथ भाऊ गेल्यानंतर काही लोकांचे विचार कसे झाले? सत्य असते का? सत्य, सत्याची जागा असत्याने घेतली, सत्याची जागा असत्याने घेतली, सत्याची जागा असत्याने घेतली. शांतता असते ना शांतता, ती शांतता अशांततेत विरली, शांतता अशांततेत विरली. मारे कधी तुमचे झाले साव, मारे कधी तुमचे झाले साव. इथे कुणाच्याही मनामध्ये तुमच्या बद्दल नाही बाप, कुणाच्याही मनामध्ये नाही बाप. म्हणून सगळ्यांनी म्हणले तुम्हाला, सोमनाथ भाऊ चले जाओ, चले जाओ. पण कितीही तुम्ही चले जा म्हणलं ना, तर मी अर्धांगिनी या नात्याने त्यांना या मांगाच्या चळवळीमधून कधीच जाऊ देणार नाही, आणि त्यांना कधीच सांगणार नाही. सोमनाथ भाऊ कांबळे साहेबांचे विचार संपू नये, त्यांना कुणी चले जाव म्हणू नये. त्यांनी केलेला संघर्षाचा लढा उभा राहावा यासाठीच आधुनिक लोकशिक्षणाचा जन्म झालेला भाऊ. तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करते. तुमच्यापाशी मी माझं हित बघितलं नाही, मी समाजाचं हित बघितलेलं आहे. सगळ्यांनी मला सोबत द्यावी अशीच माझी मनापासूनची परत एकदा इच्छा व्यक्त करते तुमच्या समोर. लातूर या गावामध्ये तुम्ही संपर्क कार्यालय काढून आधुनिक लोकशिक्षणाचं संपर्क कार्यालय काढलं, त्याच्याबद्दल मी लातूर मधील सर्व पदाधिकारी आणि सर्व भावंडांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि आभारी मानते. ज्योतिताई असतील, ज्योतिताई रसाळे असतील, माझ्या मनीषाताई कुंडा असतील, अशा महिला तुमच्या सोबत आहेत.
मला दिलेलं नाही तरी सुद्धा त्यांनी आज माझ्यासाठी इतर एवढं काम केलंय. हे काम माझ्यासाठी नाही केलं त्यांनी, हे काम त्यांनी सोमनाथ भाऊ साठी केलंय. आभार मानते आणि तुम्ही मला इथं बोलवलं माझा येतो तसा सत्कार केला त्याच्याबद्दल मी परत एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. जय सोमनाथ.